हळदीला हेक्टरी 1 लाख दुष्काळी मदत मिळावी यासाठी शेतकरी आणि शिवसंग्रामच्या वतीनं रिसोड येथे रास्ता रोको करण्यात आलं. 2 तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शासनाने वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आणि सोयाबीनसह इतर पिकांना दुष्काळी मदत मिळाली. मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचं पीक घेतलं जातं. दुष्काळी मदतीतून हळद पीक वगळल्यानं हळदीला हेक्टरी 1 लाख रुपये मदत मिळावी यासाठी हळद उत्पादक शेतकरी आणि शिवसंग्रामच्या वतीनं आज रिसोड मेहकर रोडवर लोणी फाट्यावर रास्ता रोको करण्यात आलं. तब्बल 2 तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. रिसोड तालुका सुद्धा दुष्काळग्रस्त घोषित झाला. रिसोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीचं उत्पादन घेतात. दुष्काळाची मदत सोयाबीनला दिली गेली, फळ भाजीपाल्याला दिली गेली, परंतु हळदीला शासनानं आणि प्रशासनानं मुद्दामून वगळलं. हळदीसाठी येणारा उत्पादन खर्च हेक्टरी खूप मोठा आहे, वर्षभराचं पीक आहे आणि हे पीक रिसोड तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून त्याच्याकडे पाहतात, परंतु शासनानं हळदीच्या पिकाला कुठल्याही प्रकारची मदत दिली नाही. म्हणून शिवसंग्रामच्या वतीनं शासनाला या ठिकाणून आम्ही विनंती करतो की हळद उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत दिल्याच गेली पाहिजे आणि त्यासाठी गेल्या 15 मेपासून शिवसंग्रामचा संघर्ष चालू आहे आणि शासनानं जर मदत नाही दिली तर आज रिसोड तालुक्याच्या एकाच ठिकाणी रस्ता रोको झाला. यानंतर संपूर्ण रिसोड तालुक्यामध्ये प्रत्येक गावात चक्का जाम आंदोलन केलं जाईल हे या ठिकाणी मी शासनाला आणि प्रशासनाला आवाहन करतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्या प्रत्येक वेळेला केळीला, कांद्याला, भाजीपाल्याला, द्राक्षाला वेगळी मदत केली जाते आणि आमच्या भागामध्ये अतिशय पोटतिडकीनं पोटाला चिमटा घेऊन मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन शेतकरी घेतात आणि हळदीच्या पिकाला प्रशासनानं कुठल्याही प्रकारचा उल्लेखसुद्धा मदतीमध्ये केला नाही. आणि म्हणून यानंतर शिवसंग्राम जोपर्यंत हळद उत्पादक शेतकऱ्याला मदत मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.